व्यवस्थापन चालू केले की ते मुली कामं करतात, स्वतःचं जेवण स्वतः तयार करतात. त्यांना मदतीला आम्ही दोन बाई दिलेल्या आहेत. सगळं शिदा आपण देतो त्यांना, पिठं भाज्या फळं वगैरे सगळं दूध वगैरे. आणि त्या स्वतःचं स्वतः अन्न तयार म्हणजे जेवण तयार करतात, जेवतात, राहतात, अभ्यास करतात आणि हे करतात. त्यासाठी त्यांना कुठली फी द्यावी लागत नाही, फक्त थोडंसं काम करायचं. म्हणजे आधी जे त्यांना सगळं फ्री मिळत होतं त्याच्यापेक्षा 2 तास त्यांनी किचनमध्ये काम करून ते जेवण स्वतः करायचं आणि जेवायचं एवढं त्यांना. आणि त्या मुलींच्या जेवणासाठी जो गहू आम्हाला लागणार होता तो आम्ही असंच डोनेशनमध्ये घेणार होतो. तर आमच्या सेकंडरीच्या मुलांनी घरोघर जाऊन 2 किलो, 5 किलो, 10 किलो गहू त्यांच्या घराघरातून गोळा केला. असं करत करत माझ्याकडे 10 ते 12 पोती गहू साठला. मग एवढा गहू मला लागायचा नव्हता. मग माझ्या मुलींना ठेवून परत मी 2 अनाथ मुलांच्या शाळांना तो गहू पाठवून दिला परत. आणि तो त्या मुलांनीच नेऊन दिला त्या शाळांना. तर इथं 2 वागळवाडीला एक मोठी अनाथ मुलांची शाळा आहे की तिथे 100 मुलं अशी आहेत की त्यांना आई वडील नाही, कोणी नाही आहे. आणि बाकी मुलं अशी आहेत की गरीब कुटुंबातील मुलं, ती एक शाळा चांगली आहे तिथे. त्यामुळे त्या मुलांना आम्ही दिलं ते. आपण आत बसूया का? काय घाबरत काय Thank you.
You stand here. Actually, you have few foods, after that, few carvings. How to carve out, okay? Okay. Orange also. Who don't like to have orange? Now I think we'll like it. Okay. I'll take little powdered sugar. Okay. Everything all together. Come. Mix it. Don't put it up. So it can come out. Put this one down. Then. I'll use a little more. Then on top. Okay. Not nice, but eat nicely. Then it will be nice. Come here. Finish everybody.